राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या ईडी कारवाईची राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच धसका घेतल्याचं दिसतंय. त्यांनी म्हटलंय की उद्या ईडीनं माझ्या मुलीला चौकशीला बोलावलं तर ती आत्महत्या करेल, तसंच महाविकास आघाडी घ्यायचा तो निर्णय घेईल, पण मला विचाराल तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही. यावरूनच भाजप नेते नीलेश राणे यांनी ट्विट करत जोरदार प्रहार केलाय. हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातले कॅबिनेट मिनिस्टर बोलतायत. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राबद्दल द्वेष सरळ दिसून येतोय. ही दाऊद गँग बोलतीये, तुम्ही स्वतः चालते व्हा, पाकिस्तानमध्ये तुमची गरज जास्त आहे, असा टोला नीलेश राणे यांनी लगावलाय. दरम्यान राज्य सरकारकडून भाजप नेत्यांची चौकशी सुरू असली तरी कोणालाही तुरुंगात टाकलं आहे का? चौकशी करणं आणि धाडी टाकणं यामध्ये फरक आहे, पण आता केंद्रीय यंत्रणा थेट घरात घुसल्यात. यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते चर्चा करतील, पण मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.